विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, नवीन प्रभाग क्रमांक 16 समाधान नगर येथे पाण्याचे पाइपलाइन टाकणे व रस्ता डांबरीकरण करणे या कामाचे उद्घाटन भाजपाचे लोकप्रिय नगरसेवक श्री किरण विजयकुमार देशमुख मालक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. प्रभागाचे नगरसेवक राजकुमार हंचाटे सर यांच्या विकास निधीतून प्रमुख उपस्थिती जाकीर सगरी अल्पसंख्याक अध्यक्ष बीजेपी रामदास मगर बेंबर शिवसेना उपशहर प्रमुख गणेश मालक चौथे विजय फायनान्स बसवराज बिराजदार मल्लीनाथ हिरेमठ प्रभाकर गंपले शिवसेना उपशहर प्रमुख हनुमंत फुलारी शरणू हंडे शिवानंद गुदगे तानाजी जाधव मोहन सलगर सुधीर जाधव मनोज ओतारी सतीश भ्रमशेट्टी भीमासर गायकवाड विशाल कांबळे संयोजक दत्तराज अप्पू कडगंची माळप्पा नवले मौर्य संघटना महात्मा बसवेश्वर मंडळ पांडुरंग पाटील मेजर भीमाशंकर मुसाणे धानम्मा स्वामी सरपंच संजय पाटील महादेव बिराजदार विठ्ठल कोळी सिद्धराम सिंपी धानप्पा याळगी सचिन पाटील जमादार मामा यांच्यासह भाजपा प्रेमी व बहुसंख्येने माता बंधुगण ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. पाण्याच्या पाईपलाईनच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले ज्यांनी याला निधी उपलब्ध करून दिले असे आमच्याकडे सर तसेच त्यांचे सहकारी आमच्या सर्वांचे मगर साहेब या भागातले सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि या भागातले सर्व माता भगिनी बंधू. खर तर सरांनी सांगितलं की मागच्या 5 वर्षाखाली आपल्या सोबत आपल्या समोर 4 लोक एका पॅनलमधनं मतदान मागायला आले पण निवडणूक झाल्या आपण ज्या विश्वासाने निवडून दिलात या पूर्ण भागाचं बोज फक्त अंचाटे सर आणि मगर मॅडम यांच्यावरच आलं आणि अतिशय कठीण परिस्थितीत यांच्या जे धडपड होतं या भागाचा विकास करण्यासाठी त्याला कुठेही निधी उपलब्ध करून देण्याचा एक टक्का जरी प्रयत्न त्यांनी केला असता तर आज या भागातला चेहरा मोरावर तेव्हाच बदल असतं. पण अंचाटे सर आणि मगर मॅडमनी अतिशय मोठ्या जिद्दीने या ठिकाणी निधी आणायचा प्रयत्न केला. त्यांना आमदार विजय देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात मागच्या 2 वर्षात एक मोठा प्रयत्न करून या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला. आज माता भगिनी जे पाण्यासाठी आसुजलेले होते जे अतिशय मोठ्या कष्टात दिवस काढले आज त्यांना पाणी देण्याचं काम या दोन्ही नगरसेवकांच्या माध्यमातून होत आहे. नक्कीच सर मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात जर भूलतापाद्याला विरोधक येतील तर या भागातले माता भगिनी त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही असं मला विश्वास आहे. या भागात इलेक्शनचं निवडणुकीचं काळ आहे. मी सर्व माता भगिनींना कळकळीची विनंती करतो आपण सर्वांनी मागच्या 20-25 वर्षापासून जे त्रास सोसलेला आहे ते फक्त आणि फक्त जे विरोधक इथं येऊन भूलतापे दिले त्यांच्यामुळेच आहे. आपले काम करणारे लोक कोण आहेत ते सर्वजण आपल्याला माहित आहे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. येणाऱ्या काळात निवडणूक येतील तेव्हा फक्त भारतीय जनता पार्टी हाच पार्टी आपला विकास करू शकते हे सर्वजण आपण लक्षात घ्यावं आणि आमच्या पाठीशी आशीर्वाद रूपी मतदान भाजपच्या कमळ चिन्हावर द्यावं एवढंच मी आपल्याला विनंती करतो. आज मला इथं बोलवलं. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक किरण मालक त्याचप्रमाणे बिराजदार चौथे स्वामी मॅडम हिरेमठ साहेब फुलारी सर मेजर साहेब भरमशेट्टी कदम काका शरणू हंडेजी अप्पू कडगंची सगरी साहेब मगर साहेब आणि उपस्थित सर्व या भागातील माझ्या बंधू आणि भगिनींनो या मंदिराच्या कामासाठी तुम्हाला माहिती आहे की जवळपास गेल्या 8 वर्षापासून मी प्रयत्न करत होतो पण आता जे उमेदवार म्हणून तुमच्या समोर येणारे दुसऱ्या पक्षाकडून त्यांनी किती अडचणी आणले हे सर्वांना माहित आहे. 2-3 वेळेला बजेट लॅप्स करावं लागलं. शेवटी मी विजयकुमार देशमुखाला विनंती केलं मालकांना की मालक यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करावं आणि तरी खिशातून या ठिकाणी आपल्याला 5 लाख रुपये दिले होते आणि त्याच्यातून सांगायचं तात्पर्य असं आहे की आम्ही काहीतरी करायला गेल्यानंतर विरोधक फक्त विरोधाला विरोध करतात. माझं सर्व विरोधकांना एक विनंती आहे आता की कामाला विरोध करू नका. माणसाला विरोध जरूर करा पण कामाला जर विरोध करायचा असेल तर मी 10 रुपयाचं काम केलं तर तुम्ही 100 रुपयाचं काम करून नागरिकांच्या समोर जा असं मी तुम्हाला विनंती करतो.
म्हणजे मी जरी शिवसेनेचा नगरसेवक असलो तरी मी आपू कडगंजे असतील रामदास मगर असे त्या सर्वांना घेऊन आमदार पण तिथे शिंदेच्याकडे गेलो आणि ताईनं सांगितलं की ताई आमचा भाग हा हद्दवाडीचा भाग आहे. या भागाला निधी फक्त नगरसेवकचं 35 लाख रुपये कमी पडतं. 100 नगर आणि 35 लाख रुपये कुठेच ताळमेळ बसत नाही. रस्ते होऊ शकत नाहीत, पाणी होऊ शकत नाही, काही नाही. या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 2 वर्ष आपल्याला करोनामध्ये गेलं, 2 वर्षामध्ये 1 रुपया निधी आम्हाला महापालिकेकडून मिळाला नाही. अशा परिस्थितीत सुद्धा एखादा नगरसेवक जर अभ्यासपूर्ण कुठली बजेट आहे काय कसं आणलं पाहिजे याचं जर नियोजन केलं आणि एखाद्या सत्ताधारी पक्षाबरोबर जर सडजोड केलं कामासाठी तर मला वाटतं की आपल्या भागात जसं आता टँकर मुक्तीखाली जवळपास 1 कोटी रुपये बजेट मिळाले, सभागृह नेत्यांच्याकडून 40 लाख रुपये बजेट मिळाले, दलित वस्तीच्या अंतर्गत आपल्याला जवळपास 1 कोटीचे निधी मिळालेले आहेत. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.